संपूर्ण भारतीयांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 जयंती आज शिवनेरी किल्ल्यावर साजरी होत आहे। दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर शिवज्योत घेऊन हजारो शिवभक्त महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून येत असतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही निर्देश घालून दिले आणि आता शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांची थोडीशी नाराज झाली। माझ्यासमवेत खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले आहेत, महाराजांकडून आपण जाणून घेऊया। महाराज काय सांगाल? कोरोनाची महामारी असल्यामुळं सरकारला सुद्धा अनेक निर्बंध आणावे लागले। मी सरकार दोषी आहे असं म्हणणंसुद्धा चुकीचं आहे, कारण का शेवटी लोकांच्या गर्दी जर जास्त झाली आणि महामारी वाढली कोरोनाची, तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? म्हणून सरकारने निर्बंध लावले ते 100 ठिकाणी 500 लावायला पाहिजे होते, तर मला ते उलटं आवडलं असतं। पण जे काल लाठीचार्ज झाला ते लाठीचार्ज होणं हे चुकीचं, कारण ते शिवभक्त काही दरोडेखोर नाही आहे, ते शिवभक्त आहेत। पण लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता। एवढीच माझी प्रामाणिक मत आहे, ज्यांच्यावर 144 कलम लावले असेल माझी मुख्यमंत्री विनंती राहणार आहे की ते शिवभक्त एक शिवोत्सव आनंद म्हणजे आनंद आणि उत्सव साजरा करण्यासाठी सगळे आले होते शिवनेरीला, की मुन आणि कुठे कुठे जायचे असतील ठीक आहे, त्यांनी ते कलम मोडलं असेल, पण ते शिवभक्त असल्यामुळं कुठं त्यांनी काही गुन्हा फार मोठा काही गुन्हा केला असं नाही, म्हणून ते गुन्हा त्यांच्यावर राहू नये, ताकीद दिली तर पण ठीक आहे। शिवभक्तांवर काही गुन्हे दाखल केले असतील तर ते मागे घेतले जावेत असं महाराजांनी सांगितलं। महाराज, मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे, कोर्टात जरी असेल तरी शासनाकडून नागरिकांच्या मराठा समाजाच्या फार मोठ्या भावना आहेत, आपण काय सांगा? 8 तारखेला अंतिम सुनावणी आहे आणि मला असं वाटतं विषय न्यायप्रवेश असल्यामुळे आता परत त्याच्यावर काही बोलणं काही उचित मी समजत नाही। माझी एवढी सरकारला विनंती राहणार आहे की तुम्ही आपली बाजू जोमाने मांडायला पाहिले, आपल्याला वेळ भरपूर मिळाला आहे, परत एकदा आपण तारीख पे तारीख नको, जो काय विषय असेल ह्या 8 जो काय निकाल असेल आपली जी काही भूमिका असेल हे 8 मार्चला पासून तुम्ही जोरात मांडावी अशी माझी सरकारला विनंती राहील। प्रभात डिजिटलशी बोलल्याबद्दल महाराज आपले धन्यवाद। थँक्यू।